मध्यरात्रीच्या सुमारास ॲक्टिवा मोटारसायकलवर ट्रिपल सीट येऊन रस्त्याने एकट्या व्यक्तीला संधीचा फायदा घेऊन काही समजण्याच्या अगोदर चाकूने भोसकून त्या व्यक्तीजवळील रोकड व दागिने मोबाईल लुटणाऱ्या टोळीस नाशिक शहर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गजाड केलंय या टोळीने विविध सहा जणांवर चाकू हल्ला करून त्या व्यक्तींना लुटण्याची कबुली दिली आहे या तीनही संशयितांना नाशिक रोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले त्या चोरट्यांनी नाशिक रोड उपनगर मुंबई नाका द्वारका शरणपूर रोड पाथर्डी फाटा या ठिकाणी चाकू हल्ला करून लुटण्याची कबुली दिली शनिवारी दिनांक पंचवीस रोजी कामावरून घरी परतत असलेला ज्ञानेश्वर कुमावत यास नाशिक रोड परिसरातील चेहडी शिवारात निसर्ग लॉन्स येथे मध्यरात्री ॲक्टिवा गाडी आडवी लावून डोक्यावर वार करून रोकड चांदीची चैन असा साडेचार हजाराचा मुद्देमाल लांबवण्यात आला होता या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल यांनी हल्ला करून लुटण्याची पद्धत व मोटारसायकल यावरून गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले परिमंडळाचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दोन्ही मंडळातील गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांना शोध घेण्यास सांगितले शोध घेत असताना सातपूर गुन्हे शाखेचे कर्मचारी एस आर सावळे यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ॲक्टिवा एम एच पंधरा ई टी सव्वीस बावन्नवरून शुक्रवारी मध्यरात्री संशयित अल्पवयीन युकास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता तिघांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिली